कुठे ठेवलाय हा मोबाईल? सापडतच नाहीये. काय रोही, मोबाईल शोधन चाललंय? अगं तुला कसं कळलं? अगं तुला काय वाटलं, तू काय बघतेस ह्याच्याकडे? माझं लक्ष नाहीये. सगळं लक्ष आहे माझं मोबाईलवर. दिवसभर त्यांनी अशी गप्पा चाललेल्या असतात ना, बरं दिसतं का? नाही ना, म्हणूनच मोबाईलला फोन ठेवलाय. तू आई, अगं मोबाईल दे ना प्लीज. नाही आई, तुला माहितीये तू किती चांगली आहेस. तुझं ना माझ्यावर खूप प्रेम. अरुई, तू किती लाडी गुडी लावलीस ना, किती वेळा ही मोबाईल मागितला तरी मोबाईल मिळणार नाही. ठीक आहे, नको देऊस मोबाईल. आता माझं लग्न होणार आणि मी थोड्या दिवसांनी इथून जाणार, मग कोणाचा मोबाईल लपवशील? तुला कळतंय काय बोलतीस? कळतंय. अगं किती लांब गेलीस ना तरी मनाने जवळच असशील माझ्या. आरोही कसं असतं ना, चिमण्याचं पिल्लू असतं ना, ते घरट सोडून दूर निघून गेलं ना तरी चिमण्याला त्याची कायम आठवण असते. किती पटकन मोठी झालीस ग, दिवस कसे एकदम भुर्रकन उडून गेले. तुला एक सांगू, आता खऱ्या अर्थाने तू स्वतःच्या घरी जाशील. बाईसाठी ना तिच्या नवऱ्याचं घर हेच तिच्यासाठी असतं, हक्काचं स्वतःच घर. आता नवीन नवीन जबाबदाऱ्या घ्यायच्यात बाळा तुला. बायको म्हणून, चून म्हणून, आई म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडशील ना बाळा? आई अगं माझ्यावर तुझे संस्कार आहेत. मी या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. डोंट वरी. कुणाचं आहे गं लेकरू माझं? आई एक मागो तुझ्याकडे. बोल की. अगं खूप दिवस झाले तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपले नाहीये. झोपू थोड्या वेळ. विचारायचं असतं कसं काही? झोप. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र. सफाई चालती विध्वंसांच्या घरी, विध्वंस वाड्यात सगळे झाड लोट करी. सफाई चाल, सफाई सफाई चाल, सफाई चाल. नाथा, काही गाणी रेखण्यापेक्षा आम्हाला जरा साफसफाईला मदत कर. ह्याला काय अर्थ? इतकं तुझं मनोरंजन करतोय मी, ते काय काम नाहीये का? अरे अरे काय झालंय या व्हॅक्युम क्लिनरला? सुरूच होत नाहीये. बहुतेक उंदराने वायर कुरतडली वाटतं कुठली तरी. अरे असं कसं होईल, कायलाच मी रिपेअर केलं होतं ते. म्हणजे तो उंदीर तू आहेस तर? दादा. दादा काय दादा, तुला किती वेळा सांगितलंय घरातल्या वस्तूंवर नको स्वतःचे प्रयोग करत जाऊस. आता केर कोण काढणार घराचा? शांती तू केर काढ. मी नाही काढणार. पेने? नाहीये पेने. विचारत नाहीये, सांगते मला पेन आहे. बॅक पेन आहे मला, बॅक पेन. मी नाही काय केर बीर काढणार. आता केर कोण काढणार? तान्या तू केर काढ. अरे तू सांगितलं, मी जनरली काही टाळत नाही. मग पण काल रात्री काय झालं माहितीये का? काय झालं? झोपेत काय झालं? मालच अवघडली रे. दुखते जाम केलं असत. एक काम कर, तू आमच्या सर्वांमध्ये मोठा भाऊ आहेस, पहिला मान तुझाच. हो जा शुरू. मी केर काढू, मी केर काढू. पोस्टात आहे मी, पोस्टात. त्याचा काय इथे संबंध? म्हणजे पोस्टात आहे मी. अरे अरे पोस्टात आहे मी. अरे मी रोज जातो पोस्टात. बोलतोस कारण काय सांगतो? जमत नाही सांग. अरे थांबा रे, एकमेकांशी पंगू नका, भांडू नका रे. चला तुमचं टेन्शन दूर करण्यासाठी राग मेघ मल्हार तुमच्या समोर पेश करतो. टपटुप झाडू घे आणि केर काढायला सुरुवात कर. दादा काय बोललास तू? तू एका महान संगीतकाराला कचरा काढायला लावतोस. कोण महान संगीतकार? तो आपल्या बाहेर
अरे मी हो ना, अरे मग स्वतःच्या मुलीच्या साखर पुडत राबणं हे एका महान संगीतकार बापाचं कर्तव्य नाहीये का नाथा? राबतोय ना दादा, मी गेले 4 दिवस राबतोय साखर पुड्यासाठी, 4 नवीन गाणी तयार करतोय, मी राबतोय. मी कोण गेर काढणार? तू धन्याला सांग. नाही नाही मी नाही, आज मी मानी आहे. मान दुखते माझी, तूच काढ. मग शांती तू काढव. मी नाही काढणार. पेन आहे मला माहिती आहे तुला, बॅक पेन आहे ते. नाही नाही आता हेच पेन हवंय, लिहून देते हवं तर मला बॅक पेन आहे म्हणून. मग आता केर कोण काढणार? मी नाही केर काढणार. मी पण नाही. मला माहिती नाही कोण काढणार ते. काका मी काही मदत करू का? म्हणजे लग्न घरात काम केलं ना की खूप चांगला नवरा मिळतो म्हणतात. मी काही मदत करू का? घे घे तो झाडू घे आणि केर काढ. हे सुरू कर, चांगला नवरा मिळेल. आशीर्वाद आहे. ऑल द बेस्ट. मुला अगदी बरोबर ऐकलंयस, लग्न घरात काम केलं ना की चांगला नवराच काय, चांगला हसबंड पण मिळतो. सुरू कर, सुरू केर काढ, केर तिकडनं सुरुवात कर. हा कोपऱ्यात ना. आणि केरसुणी ना श्रद्धा अशी आडवी धरायची. हा उभ्या केरसुणीनी केर निघत नाही की नाही. हा जरा वाकलीस तर बरं होईल. भूकंप झाला, पळा पळा पळा. माताला सांगा, याला सांगा, त्याला सांगा. नाही नाही अण्णा शांत व्हा, भूकंप नाही झालेला. मी आका मरते. अरे बापरे, त्या काय भूकंपापेक्षा कमी असतात का? अण्णा बोल काय झालं. ऐका ना अण्णा, मला काय तुम्हाला सांगायचं थोडस. जागे झालात का तुम्ही अण्णा? जागे झालात का हो अण्णा? हा बोल अण्णा. अण्णा इकडे 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 झोपेतून जागे झालात? ऐका अण्णा, सासूबाईंचा जो लक्ष्मी हार आहे ना तो मला हवाय आरोहीच्या साखरपुड्याच्या दिवशी घालायला. त्या दिवशी हवंय ना. मग आता कशाला झोपेत न उठवलं? हे एकदम काय सुचलं तुला? आपल्या घरात आणखीन 2 सुना आहेत ना, त्याच्या तोंडात काही तीळ भिजत नाही. म्हटलं त्यांनी मागायच्या आधी आपण मागितलेला बरा म्हणून धावत धावत आले. बरं त्या दोघीपेक्षा मीच्या पण म्हणून आधी पोचले. अण्णा सासूबाईचा इतका जीव होता म्हणून सांगू माझ्यावर, सारखं आपलं माझ्या मागे पुढे जायच्यात. हे करते ते करते हे घेतय ते घे, काय सांगू तुम्हाला. एक मिनिट थांब थांब दया, सगळं मला कळलं पण तू जरा बोलताना थांबून थांबून बोलत जा. माणसाने नेहमी थांबून बोलावं, बोलताना श्वास घ्यावा. जर मध्ये श्वास घेतला ना तर माणसाचा प्राण कोंडू शकतो. प्राण कोंडू शकलं तर पक्षाला केवढा त्रास होतो. थोडक्यात माणसाने थांबून थांबून बोलावं. बापरे काय अण्णा ते मला नाही. नाही अजिबात नाही. तुमच्या दोघीच्या आधी मी नंबर लावलाय. मला देणार आहेत अण्णा सासूबाईंचा लक्ष्मी हार. अगं नाही नाही हा नकोच मला अण्णा. माझं वेगळंच काम आहे. आता आरोहीचा साखरपुडा येतो ना अण्णा, त्यामुळे ट्रस्ट कडनं पैसे मिळतील का थोडे आम्हाला? अण्णा औषध नाही ते राहू दे, आधी यांचे प्रॉब्लेम सोडवूया. कसला प्रॉब्लेम? आरोहीच्या साखरपुड्यासाठी ट्रस्ट कडून आर्थिक मदत पाहिजे. अजिबात नाही, आरोही ज्या मुलाशी लग्न करते तो लायक आहे असं मला वाटत नाही, त्यामुळे ट्रस्ट पैसे देऊ शकत नाही, माफ करा. राया आरोही ह्याच घरची मुलगी आहे म्हटल्यावर आपण तिला मदत करायलाच हवी. ते मला पटत नाही, ट्रस्टच्या काही अटी आहेत आणि नियम आहेत, त्यामुळे ट्रस्ट काहीच करू शकत नाही. तुम्ही दुसऱ्या ट्रस्ट कडून ऍडजस्ट करा. अबोली देयर इज नो पॉइंट इन ब्लास्टिंग द क्रॉसरोड्स ऑफ द सब्जेक्ट. विषयाला फाटे फोडण्यात अर्थ नाही. ब्लास्टिंग फाटे फोडणे. कमिटी मध्ये 3 मेंबर आहेत, त्यापैकी 1 मेंबर पैसे द्यायला तयार आहे, दुसरा नाही. आता काय ते तिसऱ्यालाच विचारू. म्हणजे तसं नाही, म्हणजे अण्णांच्या डिसिजन वर सगळं अवलंबून आहे असं मला म्हणायचंय. अण्णा कम ऑन टेल मी. विचार करूया आपण. पूर्ण विचारांती मला असं वाटतं की आरोहीच्या साखरपुड्यासाठी
ट्रस्ट मदत करेल. थैंक यू अण्णा. त्याच्यासाठी स्टार प्रवाहच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब भी करा.